नमस्कार, मी विशाल वर्देशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अर्थात या क्षणाला आपण जाणून घेणार आहोत पावसाबद्दलच्या घडामोडी. कारण पाऊस म्हणजे मान्सूनचं दमदार आगमन आणि आजचा हा दुसरा दिवस, त्या अनुषंगाने बहुतांशी घडामोडी करताना दिसत आहेत. बघा, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याला 10 ते 14 जून या कालावधीसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. जिल्ह्यात 2 दिवस लॉकडाऊन करण्यात आला असून लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसंच विविध रुग्णालयांना या अतिवृष्टीचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसंच दरड कोसळण्याची भीती असलेल्या गावांमधील आणि जुन्या इमारतींमधील रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 10 आणि 11 तारखेसाठी विशेष आदेश आणि निर्बंध हे लागू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 11 तारखेला वॅक्सिनेशन सेंटर्स हे बंद राहतील आणि या 2 दिवशी एक खबरदारीचा इशारा म्हणून नागरिकांनी घरी राहणं, सुरक्षित ठिकाणी राहणंच अपेक्षित आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या ज्या जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणाकडून किंवा आरोग्य विभागाकडून ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत तशा सूचना या दिल्या गेलेल्या आहेत. कुठल्याही कोविड सेंटरला, हॉस्पिटलला या अतिवृष्टीमुळे तिथं बाधा होणार नाही, रुग्णांना कुठली ही अडचण होणार नाही याचीसुद्धा दक्षता ही घेण्यात आलेली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे आणि या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्र असलेल्या 40 गावांमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे सर्व व्यवस्था करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं आता जिल्हा प्रशासन जे आहे हे सज्ज झालेलं आहे. आपण बघू शकतो की आता आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे खेडला दिलेली जी ही स्पीड बोट आहे, ही स्पीड बोट जी आहे ही पूरग्रस्त भागात उपयोगी पडणार आहे. अनावधानाने जर कोण नदीमध्ये वाहत असेल तर त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी ही स्पीड बोट उपयोगी पडणार आहे आणि तिचा सराव या ठिकाणी होत आहे. आपल्यासोबत आता खेडचे प्रांत अधिकारी आहेत सोनोने साहेब. सोनोने साहेब, मला सांगा, प्रशासन सज्ज आहे, कशा प्रकारची तयारी आहे आपत्तीला सामोरे? 2 दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची आपल्याला वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि हा जो आपण भाग बघतो आहे खेडचा, यामध्ये नेहमी पाणी भरतं याची हिस्ट्री आहे आणि या भागामध्ये जर का काही कोणी अडकलं पाण्यामध्ये वगैरे तर त्यासाठी आपण 5 बोट अशा तयार ठेवलेल्या आहेत आणि या बोटची आपण तयारी कशी आहे त्याची एक टेस्ट घेऊन पाहत आहोत. याशिवाय आपली जी टीम आहे त्यांनासुद्धा आपण सराव देत आहोत आणि आपण नागरिकांनासुद्धा आपण या ठिकाणी सर्व पद्धतीच्या सूचना आणि वॉर्निंग्स देण्यात आलेल्या आहेत. खेडमध्ये किती गावांना पुराचा धोका आहे? खेड शहरासह नदीकाठी असलेले वस्तीवाडे अशा एकूण 5 आहेत त्यांना पुराचा धोका आहे. आपल्या टीमने, प्रशासनाने सर्व ठिकाणी भेट दिलेली आहे, त्या ठिकाणी सर्वांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण इव्हॅक्युएशन करत आहोत आणि त्या लोकांना सुरक्षित अशा शाळा किंवा इतर ठिकाणी हलवत आहोत आणि त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था आपण तिथे करत आहोत. आपल्यासोबत आता खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत प्रसाद शिंके साहेब. शिंके सर, मला सांगा, खेडला नेहमी पुराचा धोका होतो, खेड शहरामध्ये पाणी भरतं, यावेळेला सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, कशा प्रकारची तयारी असते? खरं तर दरवर्षीच आपल्याला अतिदक्षतेचा इशारा असतो आणि पाणी दरवर्षी शहरामध्ये येत असतं. यावर्षी आपण याची पूर्ण तयारी केलेली आहे. सर्व बोये असतील, दोरखंड किंवा बोटी ह्या सगळ्या सज्ज ठेवलेल्या आहेत, त्या सुस्थितीत आहेत. त्याचबरोबर त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांची स्थिती चांगली आहे का हे बघण्यासाठी आपण मॉकड्रिल घेत आहोत. त्याचबरोबर हे सर्व करत असताना प्रशासनाबरोबर काही स्वयंसेवकसुद्धा काम करतात आणि त्यांची फार नितांत गरज असते. त्या सर्वांना एकत्र घेऊन आपण ही आता मॉकड्रिल करत आहोत. त्याचबरोबर जो सखल भाग आहे त्या भागामध्ये आपण वॉर्निंग दिलेली आहे, लोकांना आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणी आपल्याला विस्थापित करावं लागणार आहे, त्याचीसुद्धा पूर्ण व्यवस्था झालेली आहे आणि आपण अशा काही शाळासुद्धा त्यासाठी सज्ज केलेल्या सर्व उपाययोजनांसह. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.
रायगड जिल्ह्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद राहतील. मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याने लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं. याचबद्दल आपण बोलणार आहोत हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर आपल्याबरोबर आहेत. रामचंद्र साबळे सर, रेड अलर्ट जो आहे तो कोकण क्षेत्राला पावसाच्या संदर्भात देण्यात आलेला आहे. एक अंदाज म्हणजे माहीत नाही, म्हणजे निसर्ग काय स्वरूप धारण करेल आपल्याला ठाऊक नसतं, पण तरी रेड अलर्ट या अनुषंगाने काय स्वरूप असू शकतं पावसाचं? रेड अलर्ट जेव्हा दिला जातो तेव्हा तेथील हवेचे दाब कमी झालेले असतात. आता सध्याला कोकणावरती साधारणपणे 1000 ते 1200 हेक्टापास्कल इतका कमी हवेचा दाब आहे. ही पहिली बाब आहे. बरोबर. रत्नागिरी, नंतर रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, पण याची सिव्हिअरिटी जास्त जोरात आहे ती रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये. आता मी आपल्याला किती पाऊस होणार आहे ते आकडेवारीच सांगणार आहे. 11 तारखेला साधारणपणे रायगडला 72 मिलीमीटर हा पाऊस, म्हणजे 65 मिलीमीटर पेक्षा अधिक असल्यानं ही अतिवृष्टी आहे. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला 134 मिलीमीटर रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला 141 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला 95 मिलीमीटर आणि 15 तारखेला देखील 124 मिलीमीटर पावसाची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 72 मिलीमीटर रायगडमध्ये आहे, तर रत्नागिरीला 11 तारखेला 51 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीला 12 तारखेला 94 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला 155 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला 165 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आणि 15 तारखेला 292 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. म्हणजे पाऊस वाढत जाणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण हवेचे दाब पुन्हा कमी होत आहेत. 998 ते 1000 हेक्टापास्कल किंवा मिलीबार इतका कमी हवेचा दाब पुढे होत जाणार आहे आणि कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर सर्व ढग त्या ठिकाणी जमा होतात आणि एकसारखा पाऊस सुरू होतो. पावसाचा थेंबाचा आकार अधिक असतो, पाऊस वेगाने होत असतो, त्यामुळे अतिवृष्टी आणि त्याचबरोबर पावसाचं प्रमाणही जास्त असतं. त्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन सर्व काळजी त्या भागात घेतली गेली पाहिजे असं मला वाटतं. कारण काय की अशा घटना वारंवार घडत आहेत. हवामान बदलाचा हा मोठा परिणाम आहे, कारण ही अशा प्रकारची घटना 2013 झालेली होती आणि त्यानंतर आता आपण घडताना बघतोय. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. त्याच्यामुळे कुठेही कोकणवासियांच्या मनात आम्हाला भीती निर्माण करायची नाहीये, पण नैसर्गिक संकट हे काय नेमकं किंवा नैसर्गिक बदल हे काय नेमकं स्वरूप धारण करेल हे सांगता येत नाही, पण त्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. मग असं जर असेल तर आपण त्यापूर्वी तयार राहू शकतो आणि तीच तयारी आपण करायची आहे. यानंतर बघूयात रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरप्रभावित क्षेत्रातील लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. दापोली तालुक्यात हरणे, पाचपंढरी, दाभोळ अशा गावांमधील धोकादायक कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं. मात्र पाचपंढरी गावातील नागरिकांनी स्थलांतरित व्हायचं तर मग जीवन कसं जगायचं असा प्रश्न प्रशासनाला विचारलेला आहे. तर दुसरीकडे वारंवार स्थलांतरित करण्यापेक्षा कायमचा मार्ग कधी काढणार असा संतापजनक प्रश्न जो आहे तो ग्रामस्थांनी विचारला. पाचपंढरे गावातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गुळे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पुढील 2 दिवसाचा अतिवृष्टीचा इशारा दिलाय आणि जिल्हा प्रशासन आता सतर्क झालं आहे. जिल्ह्यातल्या जे धोकादायक वस्त्या आहेत त्या वस्तीमधल्या लोकांचं स्थलांतरसुद्धा करण्यात आलं आहे. दापोली तालुक्यातल्या 2500 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. समुद्रकिनारपट्टीच्या ज्या वस्ती आहेत, धोकादायक वस्ती, अशा वस्तीचं आज पूर्णपणे स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर दरड क्षेत्रामध्ये जे बाधित कुटुंब आहेत किंवा जे धोकादायक घरं आहेत अशा घरातील व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली असेल किंवा गुहागर असेल, चिपळूण, खेड, मंडणगड, लांजा, राजापूर, संगमेश्वर सर्वच तालुक्यातल्या धोकादायक कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे 200 मिलीपेक्षा अधिक पाऊस या जिल्ह्यामध्ये कोसळणार आहे, त्यामुळे
जिल्ह्यातल्या या सर्वच यंत्रणा आता सतर्क करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन आता सतर्क झालं आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातल्या अनेक जे पूरबाधित जे गावं आहेत अशा गावांनासुद्धा अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्र खवळलेला आहे. समुद्रामध्ये हायटाईड सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा समुद्र किनाऱ्यावरती फिरू नये अशा सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उपाययोजना करून झालेल्या आहेत. नागरिकांनी आता खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी धोक्याचे मानावे लागेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्र, दरडप्रवण क्षेत्र असलेल्या गावांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या गेल्यात. खेडमधील अलसूर गावातील मोहल्ल्याला देखील सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावं अशी नोटीस देण्यात आली आहे. या मोहल्ल्यातील 130 कुटुंबातील 550 अधिक ग्रामस्थांना आता दुसरीकडे स्थलांतरित व्हा असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र जायचं कुठे आणि उदरनिर्वाह कसा करायचा याबद्दल प्रशासनाने कसलीच उपाययोजना न केल्याने या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बघूयात काय म्हणणं आहे या ग्रामस्थांचं. सांगायचं म्हटलं तर 2005 जे पुराचं पाणी भरलं 26 जुलै 27 जुलै आणि 28 जुलै त्यावेळेला 3 दिवस सतत हा खालचा अलसुरे खुर्द मोहल्ला 3 दिवस पाण्याखाली होता. बाहेर त्यावेळेला आमच्या मोहल्ल्यातल्या नागरिकांचा हाल निर्माण झालेलं होतं आणि त्यांचा जीवितहानी टाळण्यासाठी काही लोकांनी स्थलांतर करण्यासाठी इथं जवळच मशीद आहे त्या मशिदीचा वरती सहारा घेतला. मात्र 3 दिवस त्यांचं खाण्यापिण्यापासून खूप त्यावेळेला हाल झालेला. अलसुरे या मोहल्ल्यामध्ये पूर्व इतिहास आहे की या ठिकाणी पाणी भरते 100 ते 125 कुटुंब या ठिकाणी आहेत ज्यांची दक्षता घेणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी सर्व नागरिकांना सतर्क करण्यासाठी आलेलो आहोत. याशिवाय ग्रामपंचायतीला सुद्धा योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे. जनजागृती करण्यात आलेली आहे आणि जे घरं लो लाईंग एरियामध्ये आहे जिथे पाणी भरण्याची शक्यता आहे अशा घरांना आपण स्थलांतरित करणार आहोत. याबद्दल बोलणार आहोत आमचे खेडचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत बनकर, प्रशासनाचे अधिकारी खुद्द सांगतायत की दरवर्षी इथे पाणी भरतं आणि ही समस्या निर्माण होते किंवा दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. असं असताना एक कायमस्वरूपी उपाययोजना किंवा या गावाला कुठेतरी दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणं याबद्दल काय विचार होत नाही? नक्कीच, कारण 2005 त्यानंतर 2010 त्यानंतर दर वेळेला ज्या ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्या त्या वेळेला ह्या अळसूर गावामधला जो मोहल्ला आहे जवळपास 130 घर कुटुंब आहेत आणि 550 लोक आहेत त्यांना पूर्ण पुराने पुराचं पाणी जे आहे ते त्यांना वेढतं आणि त्या घरावरती वशिदीच्या छतावरती असा आसरा जो आहे ती लोक घेतात. त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या गावात येऊन पाहणी केली होती. त्यावेळेला उंच पूल किंवा या ठिकाणी भरावाचा रस्ता करण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलं होतं ते देखील पूर्ण झालेलं नाही. आता सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा नोटीस दिलेली आहे सर्व ग्रामस्थांना की तुम्ही स्थलांतरित व्हा. पण स्थलांतरित व्हायचं कुठं? कारण कोरोना एका बाजूला कोरोनाची लाट आलेली आहे आणि गावात देखील कोरोनाचे रुग्ण आहेत त्यामुळे दुसऱ्याच्या घरात स्थलांतरित कसं व्हायचं? तर काही लोक जे आहेत हे अन्य सुरक्षित ठिकाणी असणारी जी रिकामी घरं आहेत जी मशिदी आहेत त्या ठिकाणी आता 200 लोकांना फक्त स्थलांतरित केलेलं आहे आणि त्या 200 लोकांमध्ये वयोवृद्ध लोक असतील, आजारी लोक असतील, महिला आणि लहान मुलं असतील त्यांना मात्र त्यांना स्थलांतरित केले आहे. उर्वरित जे 350-350 लोक आहेत त्यांनी कुठं स्थलांतरित व्हायचं या संदर्भात काहीही प्रशासनाने अद्याप पावलं उचललेली नाहीत. ज्यांना स्थलांतरित केलेलं आहे ते ग्रामस्थ जे आहेत हे माझ्या सोबत आहेत. आता मला सांगा, दरवर्षी या ठिकाणी पुराचं पाणी भरतं, अतिवृष्टी असल्यानंतर तर तुमची अवस्था बिकट होते. प्रशासनाने तुम्ही आतापर्यंत काही ठोस उपाययोजना केलेली नाही? नाही सर, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी सरकारला विनंती करतो की ह्या अलसुरे मोहल्ल्यात 100 ते 125 कुटुंब आहेत आणि त्यांना कायमस्वरूपी ह्याचा काहीतरी उपाय करावा असा मी सरकारला विनंती करतो. आणि ह्याच्या 2007-2016 ह्या वेळेला किंवा प्रत्येक पावसाली अतिवृष्टी जेव्हा होते तेव्हा या मोहल्ल्याला अतिप्रसंगातून जावा लागतो आणि त्याच्यामुळं इथं असणारे सर्व जे कुटुंब आहेत ते भयभीत होतात आणि त्यांना लईच प्रॉब्लेम समोर जावा लागतो. त्यासाठी माझी सरकारला अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ठोस उपाय सरकारने करावा आणि ह्या मोहल्ल्यावर लक्ष द्यावा. मला सांगा तुम्ही, अलसूर मोहल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वात धोकादायक ठिकाण म्हणून ओळखलं जातं. कारण मागच्या वेळेला तुम्ही 3 दिवस छतावरती घराच्या काढले, न काही खाता पिता,
काय सरकारने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे आणि आताची काय परिस्थिती आहे, कुठं स्थलांतरित झाले तुम्ही, एकंदरीत काय सांगाल? दोन जे 2005 मध्ये जो पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, तर त्यावेळेला आमची लोक ह्या फक्त मशिदीच्या जागेवर ते मशिदीपर्यंत सर्व जमा झाले होते, बाकी पूर्ण पुराने आरा घेतलेला होता आणि ती कमीत कमी तीन ते चार दिवस या जागेवर उभे होते. कोणीही कुठलाही प्रशासन कुठलाही कुठलं जेवण किंवा काय काही आणलेलं नाही, काय नाही. लोकांनी तीन दिवस इथं उपास मारले आणि तीन दिवस इथं काढलेले आहेत. कुठलाही प्रशासनही आलेलं नाही, काय नाही. त्याच्यानंतर तीन दिवसातलं पाणी जेव्हा कमी झाला, त्या टाइमातलं जे छोटी मोठी जी संस्था होती त्यांनी जे काही वडापाव मला काही मुद्दा तोच आहे की हे सगळी जी ग्रामस्थ आहेत ती वारंवार सांगतात की दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते आणि हा जो मोहल्ला आहे हा धोकादायक म्हणून समजला जातो कारण इथे पाणी भरतं. पण मग स्थानिक प्रशासन आहे, स्थानिक प्रशासनही यावरती काहीतरी कायमस्वरूपी असा उपाय करायला हवा, त्यांना कुठेतरी दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या संदर्भात पुढाकार घेणं फार आवश्यक आहे, जेणेकरून या ग्रामस्थांना ह्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींपैकी चिपळूण नगरपंचायत क्षेत्रातील गावांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वशिष्ठी नदीलगतची गावं बाधित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. चिपळूण नगरपालिका प्रशासनाने नेमकी काय खबरदारी घेतली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 आणि 12 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन आहे संपूर्णपणे सज्ज झालेलं आहे. आपल्यासोबत चिपळूणचे तहसीलदार सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की तालुक्याच्या दृष्टीने काय नेमकं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर मला सांगा की 11 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे, काय तयारी? मुसळधार पावसाच्या इशाऱ्यावर ग्रामीण भागामध्ये आणि नगरपालिका हद्दीमध्ये सर्व ठिकाणी अलर्ट घोषित केलेला आहे. त्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे तसेच ज्या सार्वजनिक व्यवस्था आहे त्याच्यामार्फत सर्व नागरिकांमार्फत पोचवलेली आहे. त्याचबरोबर तलाठी म्हणजे महसूल यंत्रणेमार्फत ज्या ठिकाणी नुकसान होईल त्या ठिकाणचे तात्काळ पंचनामे करण्यात येतील. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत आणि नगरपालिकेमार्फत जे काही दरडग्रस्त भाग आहेत त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत, त्यांची तात्पुरती स्थलांतरणाची व्यवस्था केली आहे. याचबरोबर जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे रस्ते आहेत तसेच हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांनी दरडग्रस्त भागामध्ये आपली JCB आणि इतर मशिनरी ठेवलेली आहे जेणेकरून वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये. MSCBचे जे अधिकारी आहेत त्यांनी झोनवाईज त्यांचे कर्मचारी नेमलेले आहेत जेणेकरून विद्युत पुरवठा अखंडित राहावा. त्याचबरोबर जे आपले 10 DCHC आहेत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत आणि CCC आहेत त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची टीम ठेवलेली आहे. त्याचबरोबर जे आरोग्य यंत्रणा आहे आरोग्य यंत्रणेकडून पाण्याच्या शुद्धतेबाबतच्या आवश्यक त्या सोयीसुविधा ज्या आहेत किंवा जे लागणारे क्लोरीन पावडर वगैरे आहे ते ग्रामपंचायतला सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. नगरपालिकेनी सुद्धा पूर परिस्थितीला लढण्यासाठी तयारी केली आहे त्याची माहिती शिवसाहेब देतील. चिपळूण शहराला नेहमीच पुराचा मोठा धोका असतो आणि त्याच अनुषंगाने आता आपल्यासोबत चिपळूण नगरपरिषदेचे CEO सर आहेत. सर शहराच्या दृष्टीने काय नेमकी उपाययोजना आहे, कशा पद्धतीने सज्ज आहे? चिपळूण शहर हे सखल भागात असल्यामुळे 2005 साली आणि 2019 साली जो पूर आला होता जास्त प्रमाणामध्ये त्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन आणि यावेळी अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन नगरपरिषदेने तशी पूर्ण तयारी केलेली आहे. याच्यामध्ये साहित्याची उपलब्धता असेल, त्याच्यामध्ये 3 बोटी आपण आता आपल्याकडे एक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पुरवलेली बोट आहे आणि 2 आपण स्वतः नगरपालिकेकडून उपलब्ध करून घेतलेल्या आहे. यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग 12 कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यासाठी आणि बाकी लागणारं साहित्य जे रबर ट्यूब्स असतील बोये असतील दोरखंड असेल हे सर्व साहित्य आपण पुरेशा प्रमाणामध्ये तैनात केलेलं आहे. शहराच्या पूर्वानुभव लक्षात घेता 7 वेगवेगळे विभाग केले होऊन त्या ठिकाणी 7 टीम आपत्ती व्यवस्थापना मदत करण्यासाठी आणि 7 टीम स्वच्छतेसाठी असे एकूण 14 टीम आणि 120 माणसं आपण त्याच्यामध्ये नियुक्त केलेली आहेत. त्यांचे आदेश दिलेले आहेत, त्यांच्या थांबण्याची ठिकाणं निश्चित केलेली आहेत. नियंत्रण कक्षाचे नंबर वाढून 3 नंबर आता चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये नागरिक 24 तास संपर्क साधून आपल्या जे त्यांना अडचणी आहे ते सांगू शकतील आणि नगरपालिका त्यांना मदत करू शकेल. कॅमेरामन स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.
जाऊया थेट गुहागर मध्ये आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या बरोबर आहे. स्वप्नील, तहसीलदार आणि त्याचबरोबर सीईओ म्हणजे नगरपालिकेचे सीईओ या दोघांनीही काय व्यवस्था करण्यात आलेली याबद्दलची माहिती दिली. तरी गुहागर मध्ये असे कोणते भाग आहेत जिथे दरवर्षी पावसाळ्यात समस्या निर्माण होतात, पाणी भरतं, काही इतरही अडचणी निर्माण होतात, याबद्दल काय माहिती देत आहे? विशाल, कोकणामध्ये पावसाचा सर्वात जास्त फटका कुठल्या भागाला बसत? चिपळूण तालुक्याला बसतो. कारण या ठिकाणी वाशिष्ठी ही सर्वात मोठी नदी आहे. या ठिकाणी कोयनेचं जे वेस्टेज वॉटर आहे ते सोडलं जातं, त्यामुळे चिपळूण शहरामध्ये ह्या सर्व पुराचा मोठा फटका बसतो. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन तिथल्या स्थानिक प्रशासनाने, नगरपरिषदेने खूप मोठी तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये बोटी असतील, फायबर बोटी आहेत विशेषतः, ट्यूब असतील, किंवा ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गोवळकोट जो भाग आहे हा अत्यंत दरड प्रवण क्षेत्र आहे. गेले अनेक वर्ष ह्या भागाला दरड कोसळण्याची भीती असते, तिथल्या गावांना स्थलांतर करावं लागतं. त्या अनुषंगाने याही वेळेला त्या गावाला स्थलांतरचं नोटीस दिलेलं आहे. लोकांच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत, त्या त्या सूचना ज्या आहेत आवश्यक त्या दिलेल्या आहेत. भाग आहे नदीकाठचा, त्या संपूर्ण नदीकाठी नगर परिषदेच्या वतीने सूचना वारंवार सूचना दिल्या जात आहेत. एकूणच संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये प्रशासन जे आहे अलर्ट वरती आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सध्या ऑरेंज अलर्ट आहे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सर्वच भागात सज्ज आहे. गुहागर मध्ये ह्या सगळ्या पुराचा फटका बसत नाही, मात्र समुद्र किनारपट्टी असल्यामुळे विशेषतः हवामान विभागाकडून या किनारपट्टी भागात पावसाचा जास्त इशारा दिलाय. त्यामुळे गुहागर मध्ये अत्यंत डोंगराळ भाग, त्यामुळे त्याही अनुषंगाने इथल्या जे स्थानिक प्रशासन आहे त्याने विशेष खबरदारी घेतलेली आहे. विशाल, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीबद्दल. आता चिपळूण मध्ये कायमच दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचणं किंवा दरड कोसळणं अशा समस्या ज्या त्या निर्माण होत असतात, त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासन सज्ज असल्याचं आपण बघतोय. रत्नागिरी जिल्ह्यात जाऊयात. रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्रातील गावांना स्थलांतरित करण्याचे आदेश देऊ केलेत. चिपळूणमधील गोवळकोटमधील दरडग्रस्त कदम बौद्ध वाडीतील 15 कुटुंबांना 2016 तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलं होतं. मात्र 6 वर्ष झाली तरीही 15 कुटुंब जिल्हा परिषदेच्या शाळेत जीव मुठीत घेऊन राहतात. शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे, आतल्या भागातील स्लॅब कोसळला आहे. मात्र असं असतानाही इथली लोक जीव मुठीत धरून इथे जगतात, कारण दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा ग्राउंड रिपोर्ट. 10 आणि 11 जूनला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दरड प्रवण क्षेत्र आणि पूरस्थितीचे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आत्ताच खबरदारीची उपाययोजना केली जाते. मात्र हे सगळं होत असताना इथले जे पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे हा पुन्हा एकदा ऐरणीवर येतो आहे. कारण मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हे गोवळकोट गाव आहे चिपळूणमधलं, आणि ह्या गोवळकोट गावामधल्या 19 कुटुंबांना दरड कोसळ्यामुळे इथल्या शाळेमध्ये स्थलांतरित केलं होतं. ही ती जिल्हा परिषदेची इमारत आहे. आपण पाहतो इमारतीची काय अवस्था आहे ती तुम्ही या दृश्यांमधून पाहू शकता. या इमारतीमध्ये 19 जणं राहतात. कशा पद्धतीने हे सगळं राहतात, काय संघर्ष करतात, हे मी आता तुम्हाला या आमच्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे शाळेचं प्रवेशद्वार आहे आणि इथे हे जे 15 कुटुंब आहेत हे कुटुंब वास्तव्य करतायत. कशा पद्धतीने करतायत हे तुम्ही ही दृश्य पाहिलं की तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने हा सगळा शाळेचा भाग आहे, त्याच्यामध्ये कंपार्टमेंट करून प्रत्येकजण आपला उदरनिर्वाह करतोय. 2016 पासून ही जे कुटुंब आहेत ही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तुम्हाला मी इथले रूम दाखवतो की कशा पद्धतीने ह्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करून दिलेली आहे. हे बघा, एका वर्गामध्ये असे 2 रूम केलेले आहेत आणि ह्या घरांची परिस्थिती बघा, तुम्ही पाहू शकता की ह्या एवढ्या सर्व भागामध्ये लोक जे आहेत हे वास्तव्य करतात. घराच्या इमारती सगळ्या मोडकळी झालेल्या आहेत. गेल्या 6 वर्षामध्ये ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स जो आहे तो केलेला नाही आहे. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार तुम्ही जो बघताय की किती भीतीदायक परिस्थितीमध्ये इथली लोकं वास्तव्य करतायत. ह्या एवढ्या सगळ्या छोट्या रूममध्ये जीव मुठीत घेऊन इथली लोकं राहतात. आपल्यासोबत इथले रहिवासी आहेत. दादा, गेली 6 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या इमारतीमध्ये राहताय,
काय नेमकं तुमच्या हे सांगतं म्हणजे पुनर्वसनाच्या प्रश्नाबद्दल काय सरकारकडून तुम्हाला हे मिळतं? मी अमिश कदम, या पाचग्रस्त कुटुंबापैकी एक मी बाधित बाधित आहे. गेली 2016 शासनाने आमचं तात्पुरतं पुनर्वसन केलं होतं त्या ठिकाणी, आणि त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तुमचं पुनर्वसन हे 3 महिन्यासाठी आम्ही तात्पुरतं करत आहोत, परंतु अद्याप आज 3 वर्ष सोडा, आज आम्हाला या ठिकाणी शाळेमध्ये 5 वर्ष होऊन सुद्धा आमचं शासनाने अजून पुनर्वसन केलं नाही आहे. अशी एक म्हणजे बघताय तुम्ही आमच्या या शाळेमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन केलं त्या शाळेची अवस्था काय बिकट अवस्था आहे, असा जीव मोठीत घेऊन मी या ठिकाणी राहतो. त्याचे स्ट्रक्चर बघताय इमारतीचं पुरा हे चीर भेगा गेले आहेत, अशा अवस्था मी या ठिकाणी राहत आहोत. परंतु आता अद्याप हे मला कळत नाही, शासन फक्त पावसाळा आला की शासनाला फक्त जाग येते, झोपेत जाग येते का? कारण शासन अद्याप आमचं आम्हाला 6 वर्षापासून या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन केलं आहे तात्पुरतं, अजून आमचीच काही उपाययोजना शासनाने केले नाही आहे. आणि आता परत आपण बघत आहोत, मी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत की अतिवृष्टीचा इशारा शासनाने दिला आहे, परंतु फक्त अतिवृष्टी इशारा देऊन फक्त होत नाही, शासनाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत का नको? शासनाने अद्याप काही उपाययोजना आमच्या ठिकाणी काय केल्या नाहीत, शासनाने सांगावं तुम्ही काय म्हणून उपाययोजना केल्या आहेत. कॅमेरामॅन उषा स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याला उद्या आणि परवा असे 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. तसंच जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील आणि दरडबाधित क्षेत्रातील धोकादायक घरातील कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील सुमारे 2500 लोकांचं आज स्थलांतरण करण्यात आलं, त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलं. समुद्र किनारपट्टीवरील वस्तींना धोका निर्माण झाला असल्यानं सतर्क राहण्याचा इशारासुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. जाऊया थेट आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या बरोबर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवण्यात. शिवाजी, कोणकोणत्या भागातल्या कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलंय आणि ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे तिथे त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे का? दापोली तालुक्यातल्या 5 पंढरी, हरणे, उटंबर या गावांमध्ये सर्वाधिक धोका आहे आणि त्या तिथल्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. कालपासून ते स्थलांतरित त्या ठिकाणी आहेत, सुखरूप आहेत, परंतु हा वारंवार अशा प्रकारचा जो स्थलांतराचा जो प्रकार आहे त्यामुळे हे लोक आहेत ते हैराण झालेले आहेत. अनेक गावामध्ये अशा प्रकारची जी धोकादायक घरं आहेत त्यांचं पावसाळ्यामध्ये स्थलांतरित करावं अशा प्रकारच्या महसूल विभागाकडून नोटीशी दिल्या जातात, परंतु त्यांना जे आहे ते कायमस्वरूपी कुठेतरी तोडगा काढावा अशी त्यांची विनंती आहे. दरवर्षी अतिवृष्टी होते, चक्रीवादळासारख्या परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागते, परंतु प्रशासन मात्र केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्येच फक्त त्यांना स्थलांतराची नोटीस देतात आणि त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे राहते. हरणे इथल्या राजेवाडी या वाडीमध्ये 2018 दरड कोसळली होती आणि त्यावेळेस 7 कुटुंबांना आपला जीव गमवावा लागला होता. हरणे टेमकरवाडी या ठिकाणी सुद्धा 6 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरड कोसळली होती, अतिवृष्टीमध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली होती. अशा घटना वारंवार घडत आहेत, परंतु प्रशासन मात्र तात्पुरतं काहीतरी उपाययोजना करते. त्यांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही, पुनर्वसनाचे लोक प्रतीक्षित आहेत. पावसाळ्याचे दिवस आले की फक्त प्रशासनाकडून नोटिशी दिल्या जातात, अशा प्रकारच्या नोटिशीला ते आता कंटाळलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा कायम आहे, जिल्ह्याचा धोका कायम आहे, किनारपट्टीवरच्या भागामध्ये सुद्धा धोका कायम आहे. समुद्राला हायटाईड सुरू असल्यामुळे समुद्राला उधाण आहे आणि उधाणाचं पाणी खाडीमध्ये घुसतंय आणि खाडी किनाऱ्यावरच्या वस्तीला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अनेक लोकांना यापूर्वी बाधित व्हावं लागलं होतं चक्रीवादळात असेल किंवा अतिवृष्टीच्या काळामध्ये किनारपट्टीवरचे जे घरं आहेत त्या लोकांना वित्तहानीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागलं होतं. आता सुद्धा त्यांचं स्थलांतर झालंय, परंतु अजूनही त्यांना जो धोका आहे तो धोका कायमच आहे. अशा प्रकारची कुटुंब आहेत. धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीबद्दल. तर शिवाजी गुरु यांनी आपल्याला माहिती सांगितली की वेगवेगळ्या ठिकाणच्या भागातील लोकांना दुसरीकडे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. ही खरं तर 2 दिवस जी अतिवृष्टी होणार आहे त्यापूर्वीची सगळी तयारी आपण बघतोय. याबद्दलचा अपडेट आम्ही अशाच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊया. 10 वाजत न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपण बघणार आहोत. पावसाबद्दलची बातमी अशी आहे की पूर्व उपनगरात ढगाळ वातावरण जे आहे ते दिसून येत आहे. भांडूपमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील 5 दिवस मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज जो आहे व्यक्त करण्यात आला आहे. आणि दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या भांडूपमधली दृश्य आहेत जिथे आता या क्षणाला
परत एकदा पावसाला सुरुवात झालेली. आज सकाळपासून मुंबईत पाऊस जो आहे तो कोसळतोय, काही ठिकाणी रिमझिम असेल, काही ठिकाणी जोरदार असेल, पण आता पावसाने वेग घेतल्याचं आपण बघतोय. खास करून मुंबईतल्या भांडूप भागात जो आहे तो पाऊस जोरदार कोसळतोय. मुंबईतल्या पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली. त्याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर ठाणे, कल्याण, तर थेट बदलापूर कर्जतपर्यंत पाऊस जो आहे तो जोरदार कोसळतोय. आणि आता तर ह्या जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा ठिकठिकाणी पाणी जमा होतंय की काय अशी भीती देखील मुंबईकरांच्या मनात असणार. म्हणून संध्याकाळची ही वेळ आणि परत एकदा पावसाला सुरुवात झाल्याकारणाने जी चाकरमानी आहेत ती परत एकदा आपल्या घराच्या दिशेने धाव घेत आहेत. परत एकदा याविषयी आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. मनोज, काय माहिती आहे? हॅलो. हा बोला मनोज, माझा आवाज येतोय? हॅलो मनोज, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मनोज, कदाचित मनोज पर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण ही दृश्य जी आहेत ही पुरेशी बोलकी आहे ती सांगतायत. या दृश्यांमधनं कळतंय आपल्याला की भांडूपमध्ये जोरदार पाऊस पडतोय. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. मनोज, आता सध्या भांडूपमध्ये काय परिस्थिती आहे? विशाल, आज सकाळपासून जरा पावसाने विश्रांत घेतली होती, परंतु चार वाजल्यानंतर पूर्व उपनगरामध्ये जे ढगाळ वातावरण आहे ते पूर्णतः तयार झालं होतं आणि 4 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली होती. जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस पडलेला आहे आणि आता थोडी पावसाने उसंत घेतलेली आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे, यामुळे कुठेतरी रस्ता वाहतुकीवर आहे, त्याचा जे वाहन आहे त्याला ब्रेक लागलेला आहे. परंतु सध्या पावसाने जरी उसंत घेतलेली असली तरी रिमझिम पाऊस पडतच आहे आणि पुढचे काही तास पुन्हा एकदा हवामान खात्यानं अलर्ट सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालचा जो अनुभव पाहता लोक सध्या अशा परिस्थितीमध्ये जास्त प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुद्धा उत्सुक नाहीये, रस्ते सुद्धा जास्त भरलेले दिसत नाहीयेत. परंतु एकंदरीतच पुढचे काही तास पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडत पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिल्यामुळे मुंबईकर सुद्धा यावेळेस अलर्ट झालेले पाहायला मिळतात. विशाल, धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. भांडूपमध्ये म्हणजे मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. अर्थात आत्ता क्षणाला जे प्रेक्षक बातमी बघतायत त्यांनी एक लक्षात घ्यावं की हा पाऊस जोर धरू शकतो. आता तर जोर त्यांनी धरलेला आहे, पण कृपया घराच्या बाहेर पडू नका, घरातच थांबा. अगदीच गरज असेल तर आपण पडू शकता, पण ठिकठिकाणी पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. पुढे पाहूयात नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी. ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून ही गाडी जी ती प्रवास करते. आपणही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करा. आता या पाहूयात सी संजीवनीची गाडी आज कुठपर्यंत पोहोचली आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.